हरि ओम श्री राम अंबज्ञा। मी रेशमा धुरु, दादर उपासना सेंटर। मला आता 2021 मध्ये एक गुरु पौर्णिमेला अनुभव आलेला, त्याच्यातून मला बापूंनी जीवनदान दिलं, मला आणि माझ्या आईला। त्या दिवशी आपल्या भक्तिभाव चैतन्याचा प्रोग्राम दाखवणार होते आणि बापू त्या दिवशी आपल्याशी संवाद साधणार होते आणि 7 वाजल्यापासून प्रोग्राम होता। पण माझा नेट एवढा स्लो झाला होता की मला काहीच दिसत नव्हतं, की मला काही कळत पण नव्हतं। म्हटलं अरे बापू, म्हटलं मी तर मोबाईल नवीन घेतलाय, मग मला का असं दिसत नाही आहे। मी म्हटलं मला तुझा संवाद पण ऐकायचा आहे, म्हटलं तू काहीतरी कर, तू काहीतरी कर, सारखं माझं हेच चाललं होतं। एवढं बोलते ना बोलते तोपर्यंत 7:30 झाली। 7:30 झाल्यावर म्हटलं चल देवाला दिवा तर लावूया, नेट स्लो चाललंय तोपर्यंत। मग मी हॉलमध्ये देवाला दिवा दाखवला, किचनमध्ये देवाला दिवा दाखवला आणि मी येऊन परत, आणि तोपर्यंत आईने पण माझ्या किचनमधली कामं सर्व आटपली आणि आम्ही दोघे परत हॉलमध्ये बसलो। पर तेच चालू माझं की अरे बापू नेट चालू होत नाही, नेट दिसत नाही आहे, मला कसं दिसणार, तू काहीतरी कर, तू काहीतरी कर, माझं सारखं तेच चालू। पण त्याच्यात एवढं बोलते तोपर्यंत 2 ते 3 सेकंद नसतील झाले आम्ही येऊन बसलो आणि किचनमधून एकदम स्फोट झाल्याचा आवाज झाला। तर मी आणि आई एकदम आम्ही चाट, म्हणजे कसला आवाज झाला ना, की झालंय तरी का आम्हाला काही कळे ना। म्हणून आम्ही किचनमध्ये जाऊन बघितलं तर अक्षरशः 2 सेकंद आम्ही स्तब्ध, म्हणजे आम्हाला काही सुचलंच नाही आणि दोघींच्या तोंडून एकाच वेळेला शब्द निघाले की बापू अंबज्ञ। कारण ज्या ठिकाणी मी उभं राहून दिवा दाखवत होती आणि तिथून पण आई पास झाली होती, तिथेच 2 ते 3 मिनिटांपूर्वी मी तिकडे उभी होती, आई उभी होती आणि तिथून जे माझ्या वरती भिंतीवर कपाट होतं ते पूर्ण गच्च भरलेलं ते वरून खाली पडलं आणि अक्षरशः त्याच्यावर ज्या काचा होत्या काचेचा पूर्ण चक्काचूर झाला होता। म्हणजे मला तर काय एकदम कळेच ना आणि मी नंतर मग सर्व ते सर्व सामान सर्व उचललं, त्याच्यानंतर मग सगळ्या पसारा तो उचलला आणि मग येऊन मी हॉलमध्ये बसली आणि हॉलमध्ये बसल्यानंतर बापूला परत किती वेळा तरी अंबज्ञ अंबज्ञ बोलत होती की म्हटलं बापू आज तुझ्यामुळेच आज मला आणि माझ्या आईला तू आज गुरुपौर्णिमेला जीवनदान दिले, की या क्षणाला होत्याचं मुक्त झालं असतं आणि आई आणि मी आम्ही दोघीच घरामध्ये होतो। आणि एवढं बोलते तोपर्यंत बापू तिथे ऑनलाईन आले, म्हणजे कसं की बापूचं सेटिंग तिकडे झालं होतं, बापू तिथे आमच्या सोबत होता आणि तो प्रत्येक क्षणी माझ्या आयूच असतो आणि ह्याची प्रचिती तर मला प्रत्येक वेळेला आलेलीच आहे। आणि बापूशिवाय तर माझं आयुष्यच नाही आहे, बापू हा माझा श्वासच आहे, त्यामुळे बापू एवढी आमची काळजी घेतो ना, की खरंच मोठी आई हा एवढा आमच्यासाठी श्रमतो की ह्याची काळजी तू घे आणि मला आणि माझ्या आईला आम्हाला बापूंच्या चरणी अंबज्ञच ठेव। बस श्रीराम हरिओम अंबज्ञा।